नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद कानोरे. मित्रांनो, आय पी ओ मार्केटमध्ये सध्या भरपूर सारी धूम चाललेली आहे. मित्रांनो, जे जे इन्व्हेस्टमेंट करत असतील, पन्नास हजार रुपये ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यांचे 4-4, 5-5 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1.5-2 लाख रुपये झालेला आहे. तसाच टाटा टेकचा आय पी ओ आलेला होता मित्रांनो, त्या टाटा टेकच्या आय पी ओनी 3 गुणा रिटर्न दिलेत फक्त 7-8 दिवसांमध्ये. 3 गुणा, हो तुम्ही बरोबर ऐकता ते. एखाद्या व्यक्तीने टाटा टेकच्या आय पी ओमध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले असतील तर त्याचे 3 लाख रुपये झालेले आहेत मित्रांनो, फक्त 7-8 दिवसांमध्ये. बरोबर तुम्ही ऐकत आहात. आता मित्रांनो, आय पी ओ म्हणजे नक्की काय आहे आणि तो कसा अप्लाय करायचं, काय करायचं, हे काय आहे, गणित काय आहे, आय पी ओ म्हणजे नक्की काय आहे, आपल्या लोकांना, भरपूर जणांना माहिती नाही आहे मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो, की जेणेकरून प्रत्येक आपल्या मराठी बांधवांपर्यंत कळेल की बाबा आय पी ओ म्हणजे नक्की काय. आय पी ओचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, इनिशियली पब्लिक ऑफर. एखादी कंपनी आहे मित्रांनो, ज्या कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची गरज आहे. कळत आहे? आता समजा तुम्ही आम्ही आहे, तुम्हाला समजा एक पैशाची गरज आहे, कमी पैशाची गरज आहे, तुम्ही मित्रांकडनं घेऊ शकता, 5,000 रुपये दे, 10,000 रुपये दे. पण तुम्हाला घर खरेदी करायचं आहे किंवा एखादी गाडी खरेदी करायची आहे तर तुम्ही मित्राकडनं पैसे घ्याल का नाही घेणार? घर खरेदी करायचं असेल तुम्ही बँकेकडे जाल, लोन घ्याल, त्यांच्याकडनं 50 लाखाचं घर असेल किंवा 1 करोडचं घर असेल किंवा 40 लाखाचं घर आहे, जे पण असेल मित्रांनो. एखादी गाडी तुम्हाला विकत घ्यायची आहे, बाबा 15 लाखाची गाडी घ्यायची आहे, 25 लाखाची गाडी घ्यायची आहे, 50 लाखाची गाडी घ्यायची आहे, ती पण तुम्ही फायनान्स कंपनीकडे जा. तसंच एखाद्या कंपनीला मोठा पैसा पाहिजे असेल तर ते काय करतात, इनिशियली पब्लिक ऑफर म्हणजे आय पी ओच्या माध्यमातून पैसा जमा करतात, गोळा करतात मित्रांनो. आता मित्रांनो, आय पी ओमधनंच ते फक्त पैसे गोळा करतात का? एखादी कंपनी फक्त आय पी ओमधनं पैसे गोळा करू शकते का? नाही, ते बँकेकडनं लोन काढून पण पैसे जमा करू शकतात. ठीक आहे, बँकेकडनं लोन काढून पण पैसे जमा करू शकतात. पण कंपनीने ठरवलं असेल की बाबा मला आय पी ओमधनंच पैसे जमा करायचे, कारण की मला कर्ज नाही काढायचं आहे, बँकेकडनं कर्ज नाही काढायचं आहे, मला आय पी ओमधनंच पैसे काढायचे आहेत, लोकांना त्याच्यामध्ये भागीदार करून, लोकांना पार्टनर बनवून, माझ्या कंपनीमधनं लोकांना पार्टनर बनवून मला माझ्या कंपनीला पुढे घेऊन जायचं आहे, असं जर कंपनीने विचार केला असेल तर ती नक्कीच कंपनी आय पी ओमधनंच पैसे जमा करणार. आता एखादी कंपनी आहे मित्रांनो, ज्या कंपनीचे पकडून तर 2 ब्रँचेस आहे, 2 ब्रँचेस आहे आणि त्या कंपनीला 20 ब्रँचेस खोलायचे असतील, 20 ब्रँचेस पकडून चाला, एक कंपनी आहे XYZ, त्याच्या 2 ब्रँचेस आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याला 20 ब्रँचेस खोलायचे असेल तर कंपनी काय ठरवते की मी आय पी ओच्या माध्यमातून, म्हणजे इनिशियली पब्लिक ऑफर याच्या माध्यमातून, म्हणजे शेअरच्या रूपामध्ये त्यांचे कन्व्हर्ट करतात मित्रांनो, त्यांची जी पण प्रॉपर्टी असेल, जे पण त्यांच्याकडे सध्या पैसा मालमत्ता असेल तर ते शेअरच्या रूपांमध्ये त्यांना कन्व्हर्ट करतात आणि पब्लिकला ते ऑफर करतात. आता मित्रांनो, एखादा शेअर्स तुम्हाला बाय करायचा असेल, जसं आय पी ओमधनं बाय करायचं असेल, तर 1-2 शेअर तुम्ही बाय करू शकतात का आय पी ओच्या माध्यमातून? नाही करू शकत. तुम्हाला कमीत कमी लॉट साईज असते, त्या लॉट साईजप्रमाणेच तुम्हाला बाय करायला लागते. एखादी कंपनी आहे, ज्या कंपनीची लॉट साईज आहे मित्रांनो, पकडून चला तुम्ही 150 रुपयाला ते शेअर्स देतात ते आणि लॉट साईज समजा 600 रुपये आहे, 150 रुपयाला ऑफर करते आणि लॉट साईज किती आहे, 600 रुपये, म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला मिनिमम त्याच्यामध्ये अप्लाय करावे लागतात. 15,000 रुपये, त्या 15,000चे तुम्ही जास्त पण अप्लाय करू शकता, म्हणजे लॉट जास्त घेऊ शकता, 4 लॉट घ्यायचे असेल, 5 लॉट घ्यायचे असेल, 6 लॉट घ्यायचे असेल, पण मॅक्झिमम तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत मित्रांनो आय पी ओच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मॅक्झिमम 2 लाख, त्या 2 लाखाच्या पुढे तुम्ही आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकता. जे रिटेल लोक आहेत ते मॅक्झिमम 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट हे करू शकता मित्रांनो. आता जर तुम्हाला आय पी ओमध्ये येणाऱ्या काळामध्ये भरपूर सारे आय पी ओ येणार आहेत मित्रांनो, भरपूर सारे आय पी ओ येणार आहे आणि त्या आय पी ओमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला आहे, मी तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि मोफत मोतीलाल ओसवालमध्ये आमच्यामार्फत तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. मोतीलाल ओसवालमध्ये समजा जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मित्रांनो तुम्हाला मी टेलिग्राम ह्या चॅनलची लिंक देतो, मोफत टेलिग्राम ह्या चॅनलची लिंक देतो. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो बाबा कुठल्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कुठल्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, कधी एंट्री घ्या, कधी एक्झिट करा, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी मित्रांनो मी सांगत असतो. त्यानंतर मित्रांनो, नुसतंच आय पी ओमध्ये आपण अप्लाय करायला जायचं तर लगेच आपण अप्लाय करू शकत नाही, त्यासाठी कसा आपण आय पी ओ घेऊ शकतो, त्यासाठी आपण एक विस्तृत व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी एक छोटंसं तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की बाबा आय पी ओ म्हणजे नक्की काय असतो आणि कंपनी कशामुळे हा आय पी ओ
लॉन्च करते आणि त्याच्यामध्ये ग्राहकांचा कसा फायदा होतो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो कंपनीचा पण कशाप्रकारे फायदा होतो ह्याच गोष्टी मी सांगत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की माझं एकच लक्ष आणि एकच ध्यान आहे, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना मला शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि माझ्यासारखं मित्रांनो जशी मी आर्थिक प्रगती शेअर मार्केटच्या माध्यमातून केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांची मला शेअर मार्केटमध्येही आर्थिक प्रगती करायची आहे. धन्यवाद.